36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। संपूर्ण महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून खळबळ उडवणारा ड्रग्स माफिया ललित पाटील याच्यासह आणखीन तिघांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं आज हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या सर्व आरोपींना बघण्याकरिता न्यायालयाच्या आवारात लोकांनी मोठ्या प्रमाणे गर्दी देखील जमवली होती। या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ललित पाटीलला काल शुक्रवारी रात्री पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकानं ताब्यात घेतले। या सर्व आरोपींना आज न्यायालयात सादर करण्यात आलं होतं। न्यायालयानं ललित पाटीलसह ड्रग्स प्रकरणातील आणखीन तिघांना ताब्यात घेऊन 18 डिसेंबरपर्यंत 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी असलेला शिवाजी शिंदे याला मात्र न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिक पोलिसांकडून ताबा घेण्यात आल्यामुळे बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे। आज 5 आरोपी हजर केले होते। 5 पैकी 1 आरोपीचा आज MCR रिपोर्ट स्वतःहून पोलिसांनी सांगितला होता, तपास त्याचा झाला होता। आणि 4 आरोपी जे आहे इन्क्लुडिंग ललित पाटील यांना 10 दिवसाची PC मागितली होती, तर 10 दिवसाची PC कोर्टाने ग्रँट केलेली आहे। आपल्याकडनं काय बाजू मांडले, कारण मुंबईमध्ये जो तपास झाला पुण्यात जो झाला तोच नाशिक पोलीस देखील करणार। नेमकी वेगवेगळ्या तपासांमध्ये वेगवेगळ्या एजन्सी काम करते। नाशिकच्या याच्यात जवळपास 5 करोड 84 लाखाचं रिकव्हरी झालेली आहे, तर एवढी मोठी रिकव्हरी कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट झाली, त्याचा सखोल तपास करणं गरजेचं आहे। नेमकी याचं पाठबळ कोणी आहे, आर्थिक पाठबळ किंवा फॉर्म्युला कुठून आणला, विदाउट एक्सपर्ट हे होणं शक्य नाही, त्यामुळे ह्याच्यामध्ये कोण आहे सखोल तपास करणं गरजेचं आहे। तर सरकारतर्फे मी आणि वसावे साहेब इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांनी 10 दिवसाची PC ची मागणी केली आणि 10 दिवस PC ग्रँट केली कोर्टाने। आपण एक मुद्दा देखील मांडला की याच्यामध्ये कुठला एक्सपर्ट देखील MD ड्रग किंवा फॉर्म्युला हे लेमन किंवा साधा माणूस कोणी बनू शकत नाही, याला कोणी एक्सपर्टाईज हँड फॉर रिक्वायर्ड असतो। तर याच्यात कोण एक्सपर्ट आहेत का, लेमन किंवा फॉर्म्युला यांनी कुठून मिळवला, त्यासाठी सखोल तपास करणं गरजेचं आहे। 8/12/2023 रोजी ललित पाटील व इतर 3 आरोपी यांना नाशिक पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले। आज त्यांचे माननीय लोकवाणी साहेब जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडे हजर करण्यात आले। त्यांना सरकारी पक्षातर्फे त्यांना 10 दिवसाची पोलीस कस्टडी मागण्यात आली होती। दोघी पक्षांनी आरोपी आणि आरोपीचे वकील ने RD आवड असोसिएट यांच्या वतीने तसेच सरकारी पक्ष यांनी त्यांची बाजू मांडून 9 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। 18/12/2023 पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। हो, पण तुम्ही मुंबईमध्ये तपास झाला आहे, मुंबई सेम ॲज अ सेम रिझन आहे। आरोपी हे मागील काही दिवसापासून महिन्यापासून पोलीस कस्टडीत आहे। पुण्यामध्ये अटक होते, त्याच्यानंतर मुंबईला अटक होते, ते सेम रिझन इथे प्रोड्यूस करण्यात आले। त्याचा आमचा विरोध होता, परंतु फर्स्ट प्रोटेक्शन असल्यामुळे त्यामुळे त्यांना 9 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। आपलं नाव? ॲडव्होकेट जावेद अजीज शेख, RD अवॉर्ड असोसिएट। तुम्ही चौघांचे बघितले? हां, चौघां एक। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी, नाशिक।